विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्याकरणातील वाक्यांचे प्रकार या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तर प्रथम आपण वाक्य म्हणजे काय हे समजून घेऊ. तर वाक्य म्हणजे काय? वाक्य म्हणजे शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात. काय? शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात. तर वाक्यांचे प्रकार दोन प्रकारे पडतात. एक अर्थावरून पडणारे प्रकार आणि दुसरं वाक्यातील विधानावरून पडणारे प्रकार. दोन प्रकारे हे प्रकार पडतात. एक होकारार्थी वाक्य
नकारार्थ वाक्य नकारार्थ वाक्य आता होकारार्थी वाक्य म्हणजे काय तर ज्या वाक्यामध्ये होकार दर्शविला असतो त्याला होकारार्थी वाक्य असे म्हणतात आणि नकारार्थ वाक्य म्हणजे काय तर ज्या वाक्यामध्ये नकार दर्शविला असतो त्याला काय म्हणतात तर नकारार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरण बघा उदाहरणार्थ मोठ्या माणसांचा आदर करावा मोठ्या माणसांचा आदर करावा या वाक्यामध्ये काय आहे तर होकार आहे म्हणून हे होकारार्थी वाक्य आहे हेच वाक्य तर नकारार्थ शब्द कसा होईल मोठ्या माणसांचा मोठ्या माणसांचा अनादर करू नये अनादर करू नये मोठ्या माणसांचा अनादर करू नये या वाक्यामध्ये होकार आहे म्हणून हे होकारार्थी वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये नकार आहे म्हणून हे नकारार्थी वाक्य आहे मोठ्या माणसांचा आदर करावा होकारार्थी वाक्य मोठ्या माणसांचा अनादर करू नये हे नकारार्थी वाक्य त्याचप्रमाणे बघा ससा जलद हे होकारार्थी वाक्य आहे कारण या वाक्यामध्ये होकार आहे आपल्याला पुढे नकार त्यामध्ये दिसून येत नाही तर नकारार्थी वाक्य बघा ससा सावकाश ससा सावकाश धावत नाही धावत नाही ससा जलद धावतो होकारार्थी वाक्य आहे कारण या वाक्यामध्ये होकार आहे ससा सावकाश धावत नाही या वाक्याने भावत एक नकार आहे म्हणून हे नकारार्थी वाक्य आहे प्रश्नार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य सोपं आहे बघा प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला काय म्हणतात तर प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात या वाक्या शेवटी प्रश्नचिन्ह असते उदाहरण बघा तू मला पेन देशील का तू मला पेन देशील का या वाक्यात प्रश्न विचारला गेला आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे तू मला पेन देशील का म्हणून हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे त्याचप्रमाणे आणखी उदाहरण बघा जगी सर्व सुखी असा कोण आहे 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 या वाक्यामध्ये देखील प्रश्न विचारलेला आहे शेवटी प्रश्नचिन्ह आहे आणि हे वाक्य ओळखणे अगदी सोपे शेवटी प्रश्नचिन्ह आहे आणि वाक्यात प्रश्न विचारला गेला आहे म्हणून हे वाक्य कोणतं आहे तर प्रश्नार्थी वाक्य आहे यानंतरचा पुढचा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य पुढचा प्रकार तिसरा उद्गारार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य तर उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय तर ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात या वाक्याच्या शेवटी नेहमी उद्गार चिन्ह असते उदाहरणार्थ बघा बापरे बापरे एवढी मोठी इमारत बापरे एवढी मोठी इमारत उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय तर ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार केलेला असतो त्या वाक्याला काय म्हणतात तर उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात पुढचं उदाहरण बघा
शी किती घाणेरडी घाणेरडी पालती शी किती घाणेरडी पालती तर या वाक्यात सुद्धा भावनेचा उद्गार झालेला आपल्याला दिसून येतो आणि शेवटी उद्गारचिन्ह आहे म्हणून हे कोणतं वाक्य आहे तर हे उद्गारार्थी वाक्य आहे आता आपण चौथा प्रकार बनवणार आहोत आज्ञार्थी वाक्य चौथा प्रकार बघा आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य तर आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय ज्या वाक्यामध्ये आज्ञा आशीर्वाद विनंती प्रार्थना उपदेश इत्यादी गोष्टींचा बोध होतो त्या वाक्याला काय म्हणतात तर आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात ज्या वाक्यातून आज्ञा आशीर्वाद विनंती प्रार्थना उपदेश इत्यादीचा बोध होतो त्या वाक्याला काय म्हणतात तर आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात आता उदाहरण बघा उदाहरण एक काय करायचं आम्हाला या वाक्यामध्ये
प्रश्न विचारला गेला आहे आणि शेवटी प्रश्न चिन्ह आहे म्हणून या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर प्रश्नार्थी वाक्य या वाक्याचा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य तिसरा प्रश्न आहे तुझ्या नामाचा सर्वत्र उच्चार होत आहे या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले आपल्याला दिसून येते शेवटी पूर्णविराम आहे म्हणून या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर विधानार्थी वाक्य या वाक्याचा प्रकार कोणता आहे विधानार्थी वाक्य त्यानंतर चौथा बघा बाबांनो उचलते ताट या ठिकाणी आज्ञा केलेली आहे बाबांनो उचलते ताट म्हणून या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य पाचवा बघा किती आवाज झाले लोक आता आवाज होणे म्हणजे आश्चर्य होऊन चकित होणे किती आवाज झाले लोक या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढलेला आपल्याला दिसून येतो शेवटी उद्गार चिन्ह आहे म्हणून या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर उद्गारार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य सावधान बघा तू हे काय खात होतास तू हे काय खात होतास या वाक्यामध्ये प्रश्न विचारला गेला आहे शेवटी प्रश्न चिन्ह आहे म्हणून या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर प्रश्नार्थी वाक्य या वाक्याचा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य सातवं बघा आहा किती सुंदर हा देखावा भावनेचा उद्गार या वाक्यामध्ये काढलेला दिसून येतो शेवटी उद्गार चिन्ह आहे म्हणून या वाक्याचा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य आठवं बघा माझे घर दवाखान्याजवळ आहे माझे घर दवाखान्याजवळ आहे या वाक्यामध्ये केवळ विधान केलेला आपल्याला दिसून येते शेवटी पूर्णविराम आहे म्हणून या वाक्याचा प्रकार आहे विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य नवं उदाहरण आहे अशी चालते का सृष्टी अशी चालते का सृष्टी या वाक्यामध्ये प्रश्न केलेला आहे शेवटी प्रश्न चिन्ह आहे म्हणून या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर प्रश्नार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य आणि शेवटचं उदाहरण बघा मला नाट्य आवडतात मला नाट्य आवडतात केवळ या वाक्यामध्ये विधान केलेलं आहे शेवटी पूर्णविराम आहे म्हणून या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य तर अशा प्रकारे आज आपण वाक्यांचे प्रकार या घटकाचा अभ्यास केला आहे धन्यवाद